मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर ठरली. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा चर्चेत होता. त्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी अयोध्येलाही जाऊन आलं होतं. तर मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा कधी आणि कसा असणार याबद्दल पुढील काही मिनिटांत जाणून घेऊयात. गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असणाऱ्या अयोध्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 6 एप्रिलला जाणार आहेत. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून शिंदेंचा हा पहिलाच अयोध्या दौरा असणार आहे. शिवसेना फुटीपूर्वी आदित्य ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे अयोध्येला गेले होते. एकनाथ शिंदेंचा दौऱ्याच्या नियोजनात सहभाग होता. त्यानंतरच शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेनेतून आमदारांसोबत बाहेर पडले. आता मात्र शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांसह खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा या दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर एकनाथ शिंदेंनी बंडखोरीची अनेक कारणंही दिली, पण त्या कारणांपैकी एक कारण म्हणजे उद्धव ठाकरेंचे हिंदुत्वाबद्दलचे विचार बदललेले आहेत. बाळासाहेबांचे खरे विचार आम्ही पुढे नेऊ असं शिंदेंनी सांगितलं होतं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदेंचा दौरा महत्वाचा समजला जातोय. अयोध्येतील महंतांनी निमंत्रण दिलंय, त्या आमंत्रणाचा मान ठेवून आपण जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. खरं म्हणजे अयोध्या हे आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे, त्यामुळे आम्ही नक्कीच अयोध्येला जाऊ अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे. शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.